मराठा आरक्षणाबाबत ॲक्शन प्लॅन फक्त माझावर, आरक्षण कोर्टात कसं टिकवणार याचा तपशील, सरकारचा ॲक्शन प्लॅन माझाच्या हाती। मराठा आरक्षणाबाबत युद्धपातळीवर काम सुरू, कुणबी नोंदी राज्यभरात शोधणार, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, कामावर अतिरिक्त मुख्य सचिवांचं लक्ष, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। 31 डिसेंबरपर्यंत सध्याचं सरकार राहणार नाही, जबाबदारी झटकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडनं 2 जानेवारीची तारीख, खासदार संजय राऊत यांचा आरोप, तर राजकीय विधानावर प्रतिक्रिया देण्यास जरांगेंचा नकार। बीडमधील हिंसेच्या घटनांचा मास्टरमाइंड कोण ते समोर आलं पाहिजे, ओबीसी नेते जयदत्त क्षीरसागर यांची मागणी, आतापर्यंत 120 जण पोलिसांच्या ताब्यात। खासदार सुनील तटकर यांचं तात्काळ निलंबन करा, खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे पत्राद्वारे मागणी, तटकर यांचं सुळेंना प्रत्युत्तर। खासदार अमोल कोल्हेंचं अजित पवारांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र, खासदार सुनील तटकर यांचा दावा, तर निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शरद पवारांनाच पाठिंबा, कोल्हेंचं स्पष्टीकरण। बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल, रेव पार्टीतील छापेमारी दरम्यान एल्विशसह 7 जणांवर कारवाई, आरोप खोटे असल्याचे एल्विशची प्रतिक्रिया। रेव पार्ट्या करणाऱ्या एल्विश यादव वर्षावर गणपती आरतीला, मुख्यमंत्री निवासस्थान गुन्हेगारांचं पर्यटन स्थळ झालंय का, जुना व्हिडिओ दाखवत विरोधी पक्षाची सरकारवर टीका। ड्रग्ज माफिया ललित पाटीलकडून आणखी 5 किलो सोनं जप्त, ड्रग्ज विकून सोनं विकत घेतल्याची माहिती, ललित आणि त्याच्या 12 साथीदारांवर पुणे पोलिसांकडून मकोका। पुणे विद्यापीठामध्ये भाजप आणि डाव्या संघटनांचा राडा, पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त, डाव्या संघटनांचे झेंडे जाळले। महाडच्या ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीत गॅस गळतीमुळे स्फोट, कंपनीत 11 कामगार अडकल्याची माहिती, जखमींवर उपचार सुरू। दिवाळीच्या तोंडावर कोल्हापूर शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर, बालिंगा उपसा केंद्रात दुरुस्ती, निम्याहून अधिक शहरात पाणी प्रश्न, महिलांचा आक्रोश। मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता कमालीची घसरली, धूळ आणि धुळामुळे प्रदूषण वाढलं, खराब हवेमुळे मुंबईकर आजारी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।